झाले झाले की नाही लक्षात सांगण्याचा उद्देश असा की कच्चा शिकार करून कच्चा खात होता भाजून खायचा स्टेज एक 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 अग्नी ना अग्नीचा शोध लागला त्याचा अग्नीचा शोध एक एक स्टेज नाही हसू नका हे सत्य आहे कप मग शेतीचा शोध लागला मग त्याला कापूस समजला मग कपडे तयार झाले मग काय त्याला बनवायचं मग लिहायला शिकला मग भाषा सांगण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तो शिकार करायला लागला तेव्हा अगोदर पहिले शोधायचा फक्त अन्न फळं काढायचे खायचे मग जेव्हा शिकार करायला लागला तेव्हा त्याला भाषेची गरज भासली की वाघ आला आहे सावध वा किंवा आपण असा त्याला घेर घालू असा भाला मारू ते सगळी मग नावं बिवं ते पुस्तक वाचत होईल पुस्तक वाचताना आहे ना खूप मजा येते मी तुम्हाला सांगून मजा नाही ते पुस्तक असं खाली ठेवावंच वाटत नाही मराठीमध्ये अनुवाद केलेलं पुस्तक आहे मूळ इंग्रजीमध्ये होमो सेपियन्स म्हणून मानवाची उत्क्रांती कशी झाली ही सगळी कथा आहे आणि ती वाचताना ना मजा येते सांगण्याचा उद्देश आहे की आपल्यामध्ये जे बदल होत गेले आणि गरजानुसार आपल्या चेंज होत गेले आपल्या मागणी चेंज होत गेले कोणी विचार केला होता का मोबाईलचा केला होता नाही केला होता का नाही तुम्ही सगळेजण 2000 सालाच्या आसपास जन्मले असाल है ना पूर्वी आमच्या लहानपणी आम्ही ज्या वाड्यात राहायचो ते 1983 साली आमच्याकडे फोन होता म्हणजे आमच्याकडे खूप श्रीमंत आहे असं बघितलं जायचं आम्ही खूप श्रीमंत आहे वाड्यामध्ये आले की लक्षात फोन ही श्रीमंतीचं लक्षण होत आज तुम्हाला माहित आहे काम धंदा न करणाऱ्याच्या खिशात मोबाईल असतो आलं की नाही लक्षात काय करतो माझ्याकडे आयटीआय झालेले मुलं येतात अप्रेंटिसशिपला मी पहिले विचारतो मी त्यांना जर विचारलं ना पायपाच्या कंपन्या कुठल्या तुम्हाला माहितीये का मुलाखत घ्यावी लागते काय इंटरव्ह्यू घ्यावी मुलाखत घ्यावी लागते मुलाखत घेतो जेव्हा तेव्हा मी त्यांना विचारतो की पाईपच्या कंपनी कुठल्या तर ते जास्तीत जास्त पिनोले सुप्रीम ऍस्ट्रल 2-3 नावं सांगतात पारस बिरस जी काही त्यांना दिसतात रस्त्यामध्ये चार पाईपाच्या वर ते कंपनी कुठलीही सांगू शकत नाही पण मी मोबाईल विचारलं ना तर लिस्टच चालू करतात मग मी त्याला सांगतो अरे जो व्यवसाय जो पोटा पाण्याचा आहे ते शिक्षण घेतलं ते लक्षपूर्वक घेतलं नाही ना तुम्ही बरोबर आहे की नाही इंटरव्ह्यूला तुम्हाला मोबाईलच्या कंपन्या सांगून काय उपयोग आहे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जे शिक्षण घेतात त्याच्यात ती गोष्ट सांगता आली पाहिजे तुम्हाला तर सरांनी मला ओव्हरऑल तुमचं सांगितलेलं तुम्हाला डिझेल मेकॅनिक प्लम्बिंग इलेक्ट्रिकल हे सगळ्याच्या बरोबर थोडं थोडं नॉलेज दिलं जाणार आहे मग तुम्हाला त्याच्यातनं कशात आवड निर्माण होते त्या विषयामध्ये तुम्हाला गहिराईने शिकवलं जाणार आहे सांगण्याचं उत्तर आहे की बदल हा मानवी याच्यामध्ये आहे शेती करण्याची पद्धत पूर्वी कसंही होती पशुशक्ती वापरली जायची मग आता तुम्ही ट्रॅक्टर वापरायला लागले ड्रिप इरिगेशन आलं तुमच्याकडे ठिबक सिंचन आणि इस्रायली पद्धतीने आपल्याकडे पण इस्रायली पद्धतीने शेती करायला लागली आणि तर तस तसं आमच्या प्लम्बिंग मध्ये पण बदल होत गेले का प्लम्बिंग पूर्वी होत का नव्हतं पूर्वी मगडावरती पाणी कसं पुरायचं काहीतरी टेक्नॉलॉजी होती ना काहीतरी शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात अडकून पडले होते माहितीये का कोणी वेढा घातला होता दहावी पास बरोबर सिद्धीजुवांनी घातला सिद्धीजुवांनी वेढा घातला होता 6 महिने 15 किल्ल्यात असेल ना ते होते की नाही पाणी कसं पुरलं तुम्हाला माहितीये का रायगडा किल्ल्यावर गेले ना तर तिथे पण टॉयलेट बिलेट आज पण आहे म्हणजे मोहनजोदडो हडप्पा असं म्हणतात तिथे पण पावसाचं पाणी गोळा करायचे ज्याला आपण आता रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्ही जोरात ऐकता आपले पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पण आपल्याला सांगितलं की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकाने केलं पाहिजे सांगितलं का सांगितलं ना सांगण्याचा मतलब आहे की हे तंत्रज्ञान 5-6 हजार वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये होतं ना मोहनजोदडो हडप्पा मध्ये ही सगळी म्हणजे टॉयलेट सिस्टीम हे सगळं काही होतं आलं की सांगण्याचा उद्देश असा आहे की प्लम्बिंग आज आलेली गोष्ट नाहीये फक्त आपण त्याला बदल करत गेलो आहे आणि आज जी टेक्नॉलॉजी आलेली आहे ते सगळं प्लास्टिक पाईप मध्ये आलेली आहे आणि प्लास्टिक पाईपला काय म्हणतात माहिती का पॉलीपायपिंग म्हणतात काय म्हणतात पॉलीपायपिंगच्या पाईपाचे 3च प्रकार असतात लक्षात घ्या पाईपाचे 3 प्रकार कुठले कुठले तुम्ही अंदाज लावा पायपाचे प्रकार विचारले का पायपाचे ना मुळात 3 प्रकार असतात एक असतो चिनी मातीचा लोखंडी चिनी मातीचा पीव्हीसीचा अजून
ऐका बरोबर आहे. तुम्ही एक मिनिट हे बघा, तुमच्याकडे एवढं नॉलेज असतं की तुम्ही थोडी माझे लेक्चर ऐकायला आले असते. बरोबर आहे ना? खरं आहे की नाही? तुम्हाला जर माहिती असती सगळं तर तुम्ही नसते आले ना. तुम्हाला माहिती देण्यासाठी आलोय ना मी. सकाळी 6 उठलो, यालाही उठवलं, याला म्हटलं चल आपल्याला जायचं आज वैजापूरला. ते लोक वाट बघत असतील, आपल्या अगोदर आले असतील, उठं आला आम्हीच येऊन इथे वाट बघत होतो. तुमची वाट आम्हीच बघत होतो. बरोबर ना? असं व्हायला नको. तुम्हाला आम्ही नॉलेज दिलंय तो अजूनही भरपूर लोक येतील. तुम्ही जेवढा इंटरेस्ट दाखवाल ना, सरांच्या ओळखी खूप आहे, खूप लोक तुम्हाला नॉलेज द्यायला येतील. आणि तुम्हीच सांगितलं की शिक्षणाने प्रगती होते, इन्कम वाढतो, तुमचीच वाक्य आहे. मी काय तुम्हाला सांगितलेलं नाही, तुमच्याच तोंडून आलेली बाहेरी वाक्य आहे. तर मुलामध्ये पायपाचे मुख्यतः 3 प्रकार असतात. एक त्याला म्हणतात मिडल पायपिंग. काय म्हणतात? मिडल पायपिंग. मग त्याच्यामध्ये माहितीये का, तांब्याचा पायपिंग, लोखंडाचा पायपिंग, जीआयचा पायपिंग, त्याच्यानंतर स्टेनलेस स्टीलचा पायपिंग, पितळ्याचा पण एक, अल्युमिनियमचा पण पाईप येतो. एअर कंपन्यांमध्ये अल्युमिनियम पायपिंग केलं जातं. ती कॉम्प्रेस एअर असते ना, तुम्ही टायरमध्ये जी हवा भरता, ती कंपन्यांमध्ये काही मशीन वापरायला पण ती हवा लागते. आणि त्याच्यासाठी इथून तिथे हवा नेण्यासाठी अल्युमिनियम पाईप वापरला जातो, जीआयचा पाईप वापरला जातो, मेटल पाईप वेगवेगळे वापरले जातात. तर मुळात पहिला कुठला? मेटल पाईप. पहिला मेटल पाईप. त्याच्यानंतर दुसरा सिमेंट पाईप. सिमेंट पाईप. मग सिमेंट पाईप मध्ये यांनी सांगितलं तसं मातीचा HWR पाईप आला, चिनी माती म्हणतात ते, चिनी मातीचा पाईप आला. नंतर कॉन्क्रीट पासून युम पाईप तयार होतो, तो झाला. आलं की लक्षात? युम पाईप झाला. युम पाईप मध्ये पण ग्रेड असतात, NP1, NP2, NP3 असे वेगवेगळे ग्रेड असतात की त्या रस्त्यावरती किती लोडची ट्रॅफिक आहे. आलं की नाही लक्षात? त्या क्वालिटीचा तिथे पाईप टाकावा लागतो. त्याच्यातही वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे पॉलीपाईपिंग. पॉलीपाईपिंग, पॉलिमर पाईपिंग. काय? पॉलिमर पाईपिंग. म्हणजे एक प्रकार कुठला? मेटल पाईपिंग. दुसरा सिमेंट पाईप. आणि तिसरा पॉलीपाईपिंग. पॉलीपाईपिंग मध्ये बरेच प्रकार आहे. पॉलीपाईपिंग मध्ये पुन्हा 3 टेक्नॉलॉजी आहे. त्याचा जोडावा लागेल ना पाईप. तुम्ही असं आहे का, कुठेतरी जोडावा लागेल ना. जिथे त्याला वळण येईल तिथे त्याला जोडावा लागेल, जिथे ब्रांच काढावी लागेल तिथे जोडावा लागेल. बरोबर की नाही? तर त्याला जोडण्याच्या पण काय आहे? 3 पद्धती आहेत. कुठल्या 3 पद्धती आहेत त्या? कुठल्या? अंदाज लावा ना. तुम्हाला मी चालना देण्यासाठी बोलतो. एक कानवर, एल्बो. नाही तो ठीक आहे, ते एल्बो आला, पण ते जोडायच्या पद्धती गरम करून जोडायचं. सोल्युशन कोणाचं म्हणणं आहे? सोल्युशन 1, 2, 3. आणि सॉल्व्हंट कोणाचं म्हणणं आहे? याला मी 2 चॉकलेट देणार आहे. का माहितीये का? टेक्निकली पण परफेक्ट बोललं पाहिजे. टेक्निकली त्याचं उत्तर परफेक्ट दिलं पाहिजे, तरच समोरच्यावर प्रभाव पडतो. ते नाही का गट्टू असं म्हणून नाही. आलं खिडकी गट्टी ते नाही का रबर घालतात ते पायपाच्या जॉईंट मध्ये, असं म्हणणं बरोबर आहे का? गास्केट रिंग म्हणणं बरोबर आहे? गास्केट रिंग म्हणणं ते नाही का रबर रबर घालतात त्याच्यात, असं बोलून चालेल का? नाही चालणार. तुम्हाला बोलताना पण शास्त्रीय दृष्ट्या बोलता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा कुठेही इंटरव्ह्यूला जाल तर तिथे त्याचं टेक्निकली तुम्हाला परफेक्ट नाव सांगता आलं पाहिजे. तर तुम्ही टेक्निकली परफेक्ट नाव नाही सांगितलं तर काय होईल? तुम्हाला एक साधा गोष्ट सांगतो हे मित्र, गप्पानंतर एक साधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही वीज चमकताना बघितली आकाशामध्ये? वीज चमकताना बघितली आकाशात? त्यावेळेस तुम्ही बघितलं का प्रकाश अगोदर पडतो आणि आवाज नंतर येतो? तसंच तुम्ही लांबवर जर फटाका फुटताना बघितला तर तीच क्रिया होते. तुम्हाला दिवा म्हणजे प्रकाश त्याचा अगोदर दिसतो अंधार असेल तर, आणि आवाज नंतर येतो. बरोबर? असं का होतं? आवाज पोहोचायला वेळ लागला. आवाज पोहोचायला वेळ लागतो. त्याचं तेच म्हणणे ना, प्रकाश दिसतो त्याला आणि आवाज नंतर येतो. कुठे पण तुम्ही ते सुरू लावून फोडतात ते बघा, किंवा आकाशातली वीज बघा, असं होतं का? दोन चॉकलेट. काय म्हणाला? एकदम बऱ्यापैकी उत्तर दिलं. काय दिलं? प्रकाशाची गती
ध्वनीच्या वेगापेक्षा ध्वनी वेगापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे का? कारण त्याला 70% जास्त मिळालेले. इंटरव्ह्यूला असा प्रश्न विचारू शकतात का, मॅडम क्लबिंगशी काय संबंध आहे? संबंध मी तुम्हाला हळूहळू सांगेल कसा संबंध आहे. तुम्हाला मुलाखतीला विचारू शकतो का? समोरचा माणूस विचारू शकतो ना प्रश्न, आणि त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे ना. आणि यांनी उत्तर दिलं हे बऱ्यापैकी दिलं, पण मग पुन्हा तो इंटरव्ह्यू घेणारा असेल जोशी सरांसारखा खडूस असेल त्याला त्यांना नोकरीच द्यायची नाही. तुझं नाव काय? पंकजला नाही द्यायचं आहे. तुझं नाव? किरण. किरण त्यांच्या आवडत आहे, कारण किरण त्यांना वडापाव खायला घालतो. याला नोकरी द्यायची आहे आणि याला नाही द्यायची आहे. याला द्यायची नाही, हा यांच्या फेवर मधला आहे जोशी सरांच्या. मग जोशी सर किरणला काय विचारतील? तू सांगितलं ते बरोबर आहे, पण किती फरक आहे ते सांग ना. वेगामध्ये प्रकाशाचा वेग आणि ध्वनी वेगामध्ये तू सांगितलं की प्रकाशाचा वेग जास्त आहे आणि ध्वनी वेग कमी आहे, पण किती कमी जास्त आहे ते सांग ना. या आता दोन चॉकलेट. नाही, बऱ्यापैकी उत्तराच्या जवळ आलाय. काय उत्तर देते सांग. 3,08,000 किलोमीटर प्रति सेकंद आहे उत्तर दिलं. आणि आता ध्वनीचा अंदाज 1,70,000. ठीक आहे, ध्वनी उत्तर चुकलेली आहे, पण चॉकलेट तर नाही तो एक पहिल्या उत्तराच्या त्यांनी सांगितलं 3,08,000 ते नसून 2,99,000 किलोमीटर. आता मी म्हणत नाही सगळं लक्षात राहील असं, कारण तो आता काही इंटरव्ह्यूच्या तयारीने आलेला नव्हता. तर 2,99,000 किलोमीटर प्रति सेकंद आणि ध्वनीचा आहे 343 मीटर प्रति सेकंद. किलोमीटर मीटर मधला फरक कळतो की नाही? 343 मीटर प्रति सेकंद, बरोबर का? आणि प्रकाशाचा 2,99,700 काहीतरी आहे पुढे, एवढ्या किलोमीटर किलोमीटर प्रति सेकंद. किती आन्सर झाला त्याच्यामध्ये? त्यामुळे तुम्हाला प्रकाश आहे ना पहिले दिसतो आणि ध्वनी नंतर दिसतो, बरोबर. पण तो ध्वनी माहित आहे का? तुम्ही रेल्वेच्या पटरीला जर कान लावला तर अगोदर ऐकू येतो, तेव्हा त्याची गती वाढते. त्याची गती किती वाढते माहित आहे का? जेव्हा तो ध्वनी आहे ना असा हवेत असतो तेव्हा तुम्हाला काय सांगितलं 343 मीटर प्रति सेकंद. पण रेल्वेचं जेव्हा रेल्वे जाते ना त्या चाकावरनं, आणि त्याचं जेव्हा व्हायब्रेशन होतं ना ते 5,000 मीटर प्रति सेकंद होतं. म्हणून गाडी 5 किलोमीटर लांब असतानाच आपल्याला की 5-10 किलोमीटर असताना तिकडे ऐकू येतं. अलग अलग सर तो ध्वनी येतो त्याच्यावरनं समजून घ्यायचं की गाडी एवढ्या अंतरावरती. ते बघा लहान मुलं कान लावतात रेल्वेला, रेल्वे लाईनच्या जवळपास राहतात, ते आली आली गाडी आली गाडी आली करतात. ते कशामुळे? तर ध्वनी परिवर्तित होतो आणि तो ध्वनीला चुंबकीय लहरीमध्ये सोडलं तर मग मोबाईल वरती आपण हॅलो बोलतो तिकडे जातो. आलं की नाही? तो माणूस दिल्लीला बसलेला आहे. त्याला काय होतं? चुंबकीय परिवर्तित केल्यामुळे त्याची गती अजून वाढते. किंवा आकाशवाणी केंद्रावरनं तो म्हणतो, आकाशवाणी केंद्राचे 6:06 किती अंतरावर असतो? मी मुंबई आकाशवाणी केंद्र इथलं किती 300 किलोमीटर लांब आहे, बरोबर ना? 300 आहे का? 300 झाले 300 आणि 343 मीटर, तिथं 343 किलोमीटर आहे. जेव्हा ध्वनी तुमचा चुंबकामध्ये परिवर्तित होतो, आलं का? चुंबकीय लहरीमध्ये मॅग्नेटिक, त्याला वेव्ज म्हणतात, त्या मॅग्नेटिक वेव्ज मध्ये जेव्हा परिवर्तित होतो तर त्याची गती अजून वाढते. त्याची गती आणि तुमच्या आणि सुपरसॉनिक नाव ऐकलं असेल तुम्ही. सुपरसॉनिक, सुपरसॉनिक म्हणजे काय? की जे ध्वनीच्या वेगापेक्षा वेगात जातं विमान त्याला सुपरसॉनिक जेट म्हणतात. जेट विमानाचा वेग किती? तर सुपरसॉनिक जेट आहे आमच्याकडे म्हणतात. सुपर ऐकलं असेल ना शब्द, सुपरसॉनिक जेट आपण घेणार आहे आपल्या हवाई दलामध्ये सामील करणार आहे. सुपरसॉनिक जेट म्हणजे ज्याचा 343 मीटर प्रति सेकंदापेक्षा जास्त वेगात ते विमान चालतं. आले की? तर ध्वनीचा संबंध असा आहे की आपल्याकडे आता नवीन पाईप आलेले आहेत जे ड्रेन पाईप मध्ये लागतात आणि त्याच्यामधनं ध्वनी परिवर्तित होत नाही. आलं की नाही? आवाज येत नाही. तुम्ही बघा सटासला कोणी गेलं खळखळ खळखळ खळखळ, कुठेतरी गावाला गेले असेल ना बिल्डिंग मधल्या टॉयलेट मध्ये बघा आवाज येतो खळखळ खळखळ खळखळ, त्या उभ्या पाईपातून आवाज येतो. त्या पाईपांमधून हा आवाज येत नाही, तो विषय वेगळा आहे, तो आम्ही शिकवायला येऊ तेव्हा. त्यावेळेला तुम्हाला ध्वनी प्रकाशाच्या लहरी किंवा ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे ना. तेव्हाच तुम्ही गिरायकाला चांगल्या प्रकारे सांगू शकता ना.
की तुम्ही इथे साऊंड प्रूफ पाईप का वापरला पाहिजे आणि मग किती डेसिबल आहे हे सगळं तुम्हाला त्या याच्यामध्ये सर शिकवतील तुम्हाला. आता म्हणजे मी शिकवणं जे पहिलीला डायरेक्ट दहावीचा अभ्यास शिकवणं असं आहे. तर आपण ह्या विषयावर होतो की तीन प्रकारचे पाईप, त्याच्या तीन प्रकारामध्ये पॉलिमर टेक्नॉलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी मध्ये तीन प्रकारचे जोडणीचे प्रकार आहे ते तुम्हाला विचारलं. तर यांनी सांगितलं सॉल्व्हंट सिमेंट सांगितलं बरोबर, म्हणून मी त्याला बक्षीस दिलं. त्याचे जोडणीचे तीन प्रकार कुठले माहितीये का? एक आहे केमिकल जॉईंट, म्हणजे त्यांनी सांगितलं ते सॉल्व्हंट सिमेंट लावून जोडायचा. एक दुसरा प्रकार आहे त्याचा कुठला, मेकॅनिकल जॉईंट. तुम्ही जर इथे सण आणखी कायटेक नावाची एक कंपनी येईल इथे ट्रेनिंग द्यायला तुम्हाला, ती कायटेक कंपनीचे जॉईंट आहे ना ते सर तुम्हाला दाखवेल. क्रिम्पिंग मेथड आहे आणि त्यांची एक फेरूल फिटिंग मेथड आहे. सर तुम्हाला येऊन ते सर दाखवतील तुम्हाला. हा बरोबर, त्याच्या एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे. तर त्यांची क्रिम्पिंग आणि फेरूल फिटिंगची, त्याला आपण थोडक्यात मेकॅनिकल जॉईंट म्हणू. कुठला एक सांगितलं तुम्हाला मी, केमिकल जॉईंट सांगितलं, एक मेकॅनिकल जॉईंट सांगितलं आणि तिसरा वेल्डिंग, त्याला काय म्हणतात फ्युजन जॉईंट. फ्युजन जॉईंट काय म्हणतोय, फ्युजन जॉईंट म्हणतोय. आणि फ्युजन जॉईंट तुम्ही बघितलं का, फ्युजन जॉईंट जाताना काळ्या पायपाला तुमच्या ग्रामीण भागात केला असेल. दोन लोखंडी तुमचा एच डी पी पाईप येतो ना काळा, त्याला गरम केला जातो आणि त्याला तुमच्या ग्रामीण भाषेमध्ये तवा म्हणतात. तवा म्हणतात का? नाही नाही तवा. तुम्ही काळा पाईप बघितला का गरम करून जोडताना, जीवन प्राधिकरणाच्या किंवा याची कामं चालत असेल तिथे जोडतात ते. हा विहिरी मध्ये वापरतात. तर त्याला आमच्याकडे मी बघितलं ग्रामीण भागामध्ये त्याला तवा म्हणतात. तवा तवा कुठे आहे रे? मग तो तवा 300 तवा आहे का, 100 तवा आहे का, 200 तवा आहे का? तर सांगण्याचा मतलब आहे त्या तव्यावरती गरम करतात आणि तो पाईप जोडला जातो आणि मग तो एक्झ्यू होतो. अरे तीच टेक्नॉलॉजी दोन पाईपांना वापरली जाते, एक वापरली जाते एच डी पी पाईपाला आणि दुसरी वापरली जाते पीपीआर पाईपाला. कुठल्या पाईपाला वापरली जाते? एच डी पी आणि पीपीआर, हाय डेन्सिटी पॉली युरिथिन पाईप. आणि पीपीआर म्हणजे पॉली प्रोपोलिन रँडम कोपॉलिमर पाईप. आता पीपीआर पाईप आहे ना तो पीपीचा पण म्हणतात काही जण पाईप. तर सांगण्याचा मतलब आहे त्याची सॉकेट वेल टेक्नॉलॉजी आहे. काय सॉकेट वेल? म्हणजे तो पाईप एका पाईपात दुसऱ्या पाईपात जात असतो. हा गरम करून एकमेकांमध्ये गेलाय का, आतमध्ये गेलाय बरोबर, याला म्हणतात सॉकेट वेल. आणि तोंडाला तोंड लावतात म्हणजे ह्या पाईपाला दुसरा पाईप फेस टू फेस तो तवा घालून म्हणलं जोडतात, त्याला म्हणतात बट जॉईंट. काय म्हणतात? बट जॉईंट. आता मला सांगा ताकद बट जॉईंट मध्ये जास्त असेल का सॉकेट वेल मध्ये असेल? सॉकेट वेल. एकदम उत्तर दिलं मी चॉकलेट मला हात वर करायचा. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की बट जॉईंट पेक्षा, बट जॉईंट पेक्षा सॉकेट वेल जॉईंट कशात, बट जॉईंट पेक्षा सॉकेट वेल मध्ये ताकद जास्त असेल. का बरं? कारण की एकाच बाजूला असते. कुठली? पण माझं म्हणणं आहे का त्याचं म्हणणं काय आहे की ते गरम करून आतमध्ये जातं, त्याच्यामध्ये इन्सर्ट होतं, इन्सर्ट झाल्यामुळे त्याची ताकद वाढते आणि हे फक्त तोंडाला तोंड जोडलेलं असतं. तर याचं तोंडाला तोंड जोडलेलं असतं त्यामुळे याची ताकद कमी असते आणि आतमध्ये गेल्यामुळे याची ताकद वाढते. त्याचा एक प्रॅक्टिकल जॉईंट आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहे. हे पाईप जास्त करून आहे ना इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. कुठे वापरले जातात? इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये कशासाठी वापरतात हे माहितीये? कशासाठी वापरत असते? इंडस्ट्रियल प्लम्बिंग आहे का तुम्हाला माहिती का? प्लम्बिंगचे पण तीन प्रकार आहे माहिती का तुम्हाला? कुठले कुठले? इंडस्ट्रियल हे बघा प्लम्बिंगचे तीन प्रकार आहे. पायपाचे जसे तुम्हाला तीन प्रकार सांगितले, तसे इंडस्ट्रीचे तीन प्रकार आहे इंडस्ट्रियल प्लम्बिंगचे. एक आहे इंडस्ट्रियल प्लम्बिंग, दुसरा आहे डोमेस्टिक प्लम्बिंग आणि तिसरं आहे ऍग्रीकल्चर प्लम्बिंग. बरोबर, शेतामध्ये पण प्लम्बिंग करावंच लागतं.
आणि तुम्हाला माहिती का डोमेस्टिक प्लम्बिंग पेक्षा अग्रिकल्चर प्लम्बिंग खूप मोठं आहे ते क्षेत्र. म्हणजे तुम्हाला सुप्रीम कंपनीचं उदाहरण सांगतो की सुप्रीम कंपनी समजा 5,000 कोटीचा धंदा करते डोमेस्टिक प्लम्बिंगचा, म्हणजे घरगुती जे प्लम्बिंग विकतात तर ते 15,000 कोटीचा धंदा करतात अग्रिकल्चर प्लम्बिंगचा. शेतासाठी जे पाईप बनवले जातात ते 15,000 कोटीचे बनवले जातात आणि घरासाठी फक्त 5,000 कोटीचे, म्हणजे 1/3 धंदा जास्त आहे. म्हणजे 75 रुपयाचा धंदा तो आहे आणि 25 रुपयाचा, एवढं मोठं क्षेत्र आहे. तर तुम्ही असं नका समजू की सर शिकवतात ते टेक्नॉलॉजी, पाणी तर शेवटी वरनं खाली कसं येणार, बाय ग्रॅव्हिटीच येणार, खाली गुरुत्वाकर्षणाच्याच बळाने येणार आणि खालनं वर मेकॅनिकल फोर्सनीच जाणार. बरेच वेळा तुम्हाला एक व्हॉट्सअप वरती पोस्ट आली असेल बघा की अमिताभ बच्चन असा बसलेला दाखवलेला आहे माउथ ऑर्गन वाजवताना आणि जया बालपुरी दिवा लावतीये शोले पिक्चर मधला आहे, माहिती आहे ना सीन बघितलं का? शोले पिक्चर कोणी बघितलाय? तो बघितलाय ना. आणि त्याच्याच बाजूला एक चित्र दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये धर्मेंद्र पाण्याच्या टाकीवरती उभा राहिलेला आहे. ते म्हणतात की या गावात वीजच नव्हती तर पाणी चढलं कसं टाकीमध्ये. आलंय ना? व्हॉट्सअप वर आलं असणार 100%. आलंय का? आले की नाही? काय दाखवलेले व्हॉट्सअप वरती चित्र दाखवलेले. एका चित्रामध्ये माउथ ऑर्गम वरती तो पिक्चर बघा तुम्ही, पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन जातीच्या वेळेला माउथ ऑर्गम आता वाजवत नाही लोक, माउथ ऑर्गम वाजवतोय आणि जया बहादुरी तो बत्ती असते ना दिवाची ती लावती, कंदील पेटवतीये आणि तो सीन आहे चित्रपटामध्ये तसं दृश्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला हेमा मालिनीसाठी तो टाकीवरती चढतो ना धर्मेंद्र जीव देण्यासाठी, तर तसा तो चढलेला दाखवलाय. आणि ते असं एकच ठीक आहे खाली लाईन लिहिली की या गावामध्ये जर दिवेच नव्हते तर पाणी कसं चढत होत वरती, चढत होत का पाणी बिना पाणी याच चढू शकत का? चढू शकत. कसं काय चढू शकत? हाईट लेवल. अजून एका गोष्टी चढू शकत मला पण आला होता व्हॉट्सअप वरती हा मेसेज. मी त्याला उत्तर लिहिलं, त्याला उत्तर लिहिलं की बाबा रे तू स्टीम इंजिन पंप लावू शकतो ना, बरोबर आहे ना, बाष्प इंजिन लावू शकतो ना, बाष्प इंजिन ने पंप फिरू शकतो. जे पॉटनी कधी लावला शोध कधी लावला 1800 बरोबर नाही उत्तर त्याच्या आसपास दिलं ना तरी मला आनंद आहे. आले कुठेतरी ती विचारायला चालना मिळते. तर सांगण्याचा मतलब असा आहे की स्टीम इंजिन पण तुम्ही चढवू शकता. तर आता आपण याचा एक प्रॅक्टिकल तुम्हाला जॉईंट केस हे मशीन काढ आणि गरम कर तुम्हाला एक प्रॅक्टिकल. हा इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो जास्त करून कशासाठी वापरला जातो कॉम्प्रेस एअर असते ना, कॉम्प्रेस एअर साठी वापरला जातो. चिल्ड वॉटर तुम्हाला कंपनी मध्ये माहिती का थंड पाणी लागतं कशासाठी लागतं? पिण्यासाठी. यस व्हेरी गुड. अजून कशासाठी लागतं? पिण्यासाठी लागतं. अजून कशासाठी? मशिनरीसाठी लागतं. अजून अजून कशासाठी लागतं माहितीये का तुम्हाला? एचव्हीएससी माहितीये तुम्हाला? ऐका ना, कंपनीमध्ये वातावरण थंड ठेवावं लागतं. काही ठिकाणी औषधं बनवली जातात, औरंगाबादला खूप औषधांची कंपनी आहे, काही ठिकाणी दारूची कंपनी असते किंवा खाण्याचे पदार्थ बनवणारी कंपनी असते. त्या ठिकाणी थंड ठेवण्यासाठी वरती थंड हवेचे झोत लावले जातात, माहितीये? त्या थंड हवेच्या झोतामधनं थंड पाणी फिरवलं जातं. दोन प्रकारे केले जाईल ते सर डिटेल. गॅस तरी फिरवला जातो, एक तर गॅस फिरवला जातो आपल्या घरी स्प्लिट एसी असतो ना तर गॅस असतो, काही ठिकाणी थंड पाणी गॅस पेक्षा स्वस्त पडतं थंड पाणी फिरवलं जातं. ते थंड पाणी फिरवण्यासाठी हा पाईप खूप चांगला आहे. त्या ठिकाणी UPVC किंवा हा कुठलाही पाईप वापरायचा नाही, कारण का माहितीये का की तो पाईप कुचका होऊ शकतो, हा याच्यावरती थंड पाण्याचा परिणाम होत नाही. हा तुम्हाला माहितीये का -20 करतात वजा 20 तापमानाला, माहितीये ना सीएचईन भागामध्ये -40 असतं तापमान, तर -40 आणि +96 म्हणजे काय की गरम पाणी होतं ते प्लस मध्ये मोजलं जातं, माहितीये तुम्हाला माहितीये का? 1 मीटर बाय 1 मीटर माफ करायला 1 मीटर लांब 1 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच असं जर पाणी असेल तर त्याचं वजन किती भरत? बरोबर
बरोबर पाणी एक मीटर बाय एक मीटर मध्ये पाणी 1000 लिटर बसत एक मीटर एक मिनिट एक मीटर एक मीटर मी काय प्रश्न विचारला एक मीटर मध्ये सरांनी तुम्हाला शिकवलेले ते 1000 लिटर पाणी बसतं 24 तापमानाला 23 तापमानाला त्याचं 1000 किलो वजन असतं बरोबर आहे तुम्हाला दोन दोन चॉकलेट दिली त्याची मी आता मला तुम्ही सांगायचंय की ते पाणी मी 70 तापमानाला तापवलं पाणी ते तर त्याचं वजन किती भरणार 70 वजन तापमान केल्यावर 800 भरे बरं मला सांगा तेवढा चौकोन आहे बरं का तो चौकोन आहे त्याचा मी बर्फ करून टाकला आता काय होईल आता किती वजन होईल डबल वाढेल किती जणांचं म्हणणं आहे की 1 मीटर बाय 1 मीटरचा चौकोन आहे त्या पाण्याचं वजन 1000 किलो आहे त्याला बर्फ केला आपण बर्फ बनवल्यानंतर त्याचं डबल वजन होईल तुझं नाव काय किरण किरणचं म्हणलंय त्याचं 2000 किलो वजन होईल बरोबर आहे का तेवढंच राहील किती जणांचं म्हणणं आहे तेवढंच राहील तेवढंच काय वाटतं तुम्हाला तेवढंच राहील वजन तेवढंच होईल किती जणांचं म्हणणं आहे वजन तेवढंच तुम्हाला वाटतं का वजन तसंच कसं काय राहील तेवढं वाढेल काय वाटत चुकीचं वाटलं का बरोबर कमी होईल बापशी भवन तुम्ही सरबत पिता बर्फ तरंग खालून बसतो तरंग वजन जास्त असत तरंग कसं असत लोखंडाचं वजन जास्त आहे ना लोखंडाची डेन्सिटी किती आहे 7 तेवढंच 1 मीटर बाय 1 मीटर चौकोनाचं जर लोखंड घेतलं तर 7850 किलो वजन भरतं किती 7850 किलो वजन भरतं आणि तेवढंच लाकूड घेतलं म्हणजे लाकडाचे प्रकार आहे वेगळे तर त्याचं 700 किलो वजन भरतं म्हणून लाकूड तरंगत ना पाण्याचं 1000 त्याच आणि ते सोनं घेतलं तर काहीतरी आहे अल्युमिनियमची कमी होते हलकं होतं ना अल्युमिनियम सोन्याचं 19,000-26,000 किलोच्या आसपास जात ते सोन्याचं म्हणून सोनं जड असतं म्हणून थोडी पण अंगठी सोन्याची जड लागते तर आता ऐका बर्फाचं वजन किती होईल माहिती आहे त्या बर्फाचं वजन साधारणतः 919 किलो वजन होईल त्याचं कमी होत वजन तर आणि पाणी जेव्हा गरम होत तर 70 तापमानाला त्याचं वजन तेवढ्याच पाण्याचं वजन साधारणतः 970 किलोच्या आसपास होईल आणि त्याचीच 100 तापमानाला वाफ झाली तेवढ्याच वाफेचं वजन किती असेल 1 मीटर बाय 1 मीटर वाफेचं वजन किती असेल दीड 2 किलोच्या आसपास वजन होत तेवढ्याच तेवढं एवढं हलकं होत आणि अजून उष्णता वाढवली 200-300 त्याचं वजन अजून कमी होत जात त्या वाफेचं हे सगळं सर तुम्हाला शिकत सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला हे सगळं शास्त्रीय नॉलेज घ्यायचंय नुसतं पायपाला पाईप जोडायला सर शिकवणार नाहीये तुम्हाला आलं का लक्षात ते तर बरं का आयटीआयला तुम्हाला काय शिकवतात पायपाला पाईप जाण्याला शिकवतात ही शास्त्रीय माहिती देतात का सगळे नाही देत तर तुम्हाला परिपूर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला त्याची शास्त्रीय माहिती अत्यंत गरजेचं आहे केलं का गरम लावून लावून
प्रेशरचे पण वेगवेगळे प्रकार असतात. वेगवेगळ्या प्रेशरला चालणारे PN10, PN16, PN20, PN25 अशा वेगवेगळ्या प्रेशर रेटिंगचे पण पाईप येतात. साधारणतः याला किती 240 तापमानाला गरम करायचं असतं. किती 240 तापमानाला. त्याच्यापेक्षा जास्त तापमानाला गरम केलं तर काय होईल? बघून जाईल. ओव्हरहीट होईल. ओव्हरहीट मुळे काय होईल? एक्सेस मटेरियल, जास्तीचं मटेरियल वितळेल आणि ते एकमेकांमध्ये जाऊन काय होईल? पाईप लिकेज पण होणार. बरं, इथे चक्का कोणाला बसत नाही असा आहे स्टॉक. कोणी आहे का? कोणी आहे का? त्यांनी हँगलून घालायचं नाही. काय म्हणतात? काय घालायचं नाही? त्यांना भीती नसेल ना. भरपाई मागायला यायची. कोण आले? माझा हात वाजला. आणि कोंबडीची गंमत माहितीये ना, एखाद्याच्या गाडी खाली कोंबडी गेली ना, तो म्हणतो या कोंबडीचे किती पैसे झाले? 500 रुपये. तो गाडीवाला बिचारा गरीब असतो, मुंबईचा, घे 500 रुपये. तो म्हणतो अहो, पण ही कोंबडी अंड द्यायची ना म्हणे, त्याचे कोण पैसे देईल? हे अंड्याचे पैसे. अंड्यात ना कोंबडी निघाली असती ना, त्याचे कोण पैसे देईल? हे टेम्परेचर सेटिंग असतं याच्या बाजूला. बरं का? मी आता हे 240 तापमान ठेवतोय. गरम झालं की कस करतो? गरम झालं की लाईट बंद होतो. लाईट बंद. पाईपवर लाईन का? हा, पाईपवर लाईन असते. हे मॅन्युफॅक्चरिंग होताना पाईपाच्या लाईनीमध्ये पण फरक आहे. बघा, लाल आहे आणि निळी आहे. लाईन का असते? बरोबर विचारलं त्यांनी. जी निळी लाईन आहे ना सर, तुम्हाला आता शिकवतीलच जी आय मध्ये. त्याच्यामध्ये जो निळी लाईन आहे ना, तो PN16 पाईप असतो. ही जर पांढरी लाईन असेल तर PN10 पाईप असतो. आणि लाल लाईन असेल तर PN20 पाईप असतो. म्हणजे काय? 20 kg प्रेशरला चालणारा पाईप, 16 kg प्रेशरला चालणारा पाईप आणि 10 kg प्रेशरला. तुम्ही काय होईल? समजा ज्या ठिकाणी प्रेशर कमी आहे त्या ठिकाणी 20 kg वापरला तर काय होईल? काय होईल? बरोबर. त्याने सांगितलं पैसे जास्त लागतील. अजून काय होईल? प्रश्न नाही. पैसे जास्त लागतील. प्रश्न नाही. सामान प्रश्न.